सिन्नर तालुक्याला सुद्धा काल मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. पावसामुळे रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. बाजारपेठेमध्ये पाणी शिरल्यामुळे काही नागरिक इथे अडकून पडले होते. त्यांना पोलीस आणि जिल्हा प्रशासनानं सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं. या पावसामुळे तालुक्यात शेतीचंही मोठं नुकसान झालंय. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातली ही दृश्य आहेत. बाजारपेठेतला मुख्य रस्ता आहे. सध्या या रस्त्याला काल रात्रीची ही दृश्य आहेत आणि त्या रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं. सिन्नरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय. बाजारपेठेमध्ये पाणी शिरल्यामुळे काही नागरिक इथे अडकून पडलेले होते आणि त्यांना प्रशासनाकडून त्यांची सुटका करण्यात आली, सुखरूप बाहेर काढण्यात आलं. या पावसामुळे सिन्नर तालुक्यातल्या शेतीलाही मोठा फटका बसलाय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.